संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महामारीचा उद्रेक वाढू लागलाय. या आजाराने अनेकांचे बळी घेतले जात आहेत. सोलापुरात सुद्धा कोरोनाची साखळी वाढतीये. कोरोनानं आजवर 22 जणांचे बळी सोलापुरात गेले. असं भयानक चित्र शहरात असताना अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर रजेवर गेल्यानं हेळसांड होत आहे. शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची चौकशी करून सोलापुरात COVID-19 केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये कोविड सेंटर व्हावे ही माझी प्रथम मागणी आहे. आणि ती मागणी यासाठी आहे की सोलापूर शहरामध्ये जो पॉझिटिव्ह रुग्ण एखादा सापडला तर त्या रुग्णाला उपचारासाठी त्याचा स्वॅब घेण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला आणलं जातं आणि त्याच्या संपर्कामध्ये जे लोक येतात मग त्या रुग्णाच्या परिवारातील असतील, शेजारचे असतील किंवा त्याच्या संपर्कात आलेले इतर लोक असतील त्या सर्वांना एक यादी बनवून सिव्हिल हॉस्पिटल येथे आणलं जातं. त्यांचे स्वॅब घेतले जातात आणि ते स्वॅब प्रयोगशाळेमध्ये पाठवून त्याचा रिपोर्ट आणि अहवाल येण्याची वाट पाहतात. ते अहवाल येण्याला किमान 2 दिवसाचा कालावधी लागतो आणि या 2 दिवसामध्ये कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे हे कोणालाच माहीत नसतं. मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 दिवसानंतर रिपोर्ट येतात. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांचे येतात, जे निगेटिव्ह आहेत त्यांचेही येतात. पण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात तो निगेटिव्ह रुग्ण त्याच्यासोबतच असतो आणि जेव्हा हा 2 दिवसानंतर अहवाल येतो त्यानंतर त्यांचं विलगीकरण केलं जातं. पण 2 दिवसामध्ये पॉझिटिव्ह रुग्णाकडून निगेटिव्ह असलेल्या रुग्णाला त्याची लागण होणार नाही याची कोण खात्री देणार. याच दरम्यान जर लागण झाली आणि रिपोर्ट तर 2 दिवसापूर्वी घेतलेला असतो स्लॅब आणि निगेटिव्ह आला मग त्या निगेटिव्हच्या रिपोर्टच्या धर्तीवर त्याचं विलगीकरण केलं जातं. त्याला इतर आजारासाठी दाखल असलेल्या पेशंटसोबत त्या निगेटिव्ह असलेल्या रुग्णाला ठेवलं जातं आणि तो निगेटिव्ह आहे असं समजून डॉक्टर, नर्स आणि आणखी वैद्यकीय सेवा देणारी मंडळी ही त्याच्यावर उपचार करतात. त्याचबरोबर ते इतर सामान्य उपचारासाठी दाखल असलेले पेशंट आणि ह्या डॉक्टरांनासुद्धा त्या रुग्णामुळे संक्रमण होण्याचा धोका निर्माण होतो. काही दिवसापूर्वी बी ब्लॉकमध्ये एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. ती त्या ठिकाणी प्रसूत झाली आणि जेव्हा तिचा डिस्चार्ज झाला त्यानंतर समजले की त्या महिलेला कोरोना पॉझिटिव्ह होता. त्यामुळे बी ब्लॉकमधील डॉक्टर, नर्स व वैद्यकीय सेवा देणारे कर्मचारी घाबरून गेलेले आहेत की त्या महिलेमुळं आम्हालाही होऊ शकला असता आणि आता आम्हाला आहे का नाही तसे सिम्प्टम्स ते दिसतात नाही दिसतात. त्यामुळे त्यांची मागणी आहे की आम्हालाही कोविडसाठी ज्या प्रमाणात PPE किट, मास्क, ग्लोव्ज हे आलेले आहेत ते बी ब्लॉक व इतर जे ब्लॉक आहेत, इतर जे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे सेवा देणारे सर्व जे कर्मचारी डॉक्टर्स आहेत त्या सर्वांना सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना लागण होऊ नये म्हणून मास्क, ग्लोव्ज, PPE किट त्यांना दिले गेले पाहिजेत ही माझी मागणी आहे. आता आलेल्या माहितीनुसार एक सिव्हिलमधला कर्मचारी त्याला त्या व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह झालेला आहे. 2 दिवसानंतर त्यांचा रिपोर्ट आलेला आहे आणि ती 2 दिवस ती व्यक्ती किती रुग्णांना सेवा दिलेली असेल याचा विचार करण्याची गरज आहे. आज एका सोलापुरातल्या खाजगी हॉस्पिटलमुळं सोलापुरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता त्याच धर्तीवर तशाचप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटलमधल्या असल्या गलथान कारभारामुळे, बेजबाबदार कारभारामुळे किंवा दुर्लक्षामुळे सोलापूरमध्ये हे सगळे जिवंत बॉम्ब आणखी फिरत आहेत, वाढत आहेत. याला जबाबदार कोण? महाराष्ट्र शासन इतक्या मोठ्या प्रमाणात याचा प्रसार रोखण्यासाठी, अंमलबजावणी करण्यासाठी अनेक वैद्यकीय साहित्याचं वाटप किंवा यंत्रणा
कुठेही कमी पडत नाही आहे. मग आपल्या या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असा गोंधळ का? सोलापूरमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची परिस्थिती, रुग्णांची संख्या वाढत आहे आणि अशा धर्तीवर आपले वैद्यकीय अधिष्ठाता सिव्हिल सर्जन डीन संजीव ठाकूर साहेब हे रजेवर गेलेले आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सोलापूरमध्ये वैद्यकीय उपचार चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी अशा व्यक्तीची इथं नितांत गरज आहे. मी कृपा करून त्यांना विनंती करेन की कोणीही कुठेही रजेवर न जाता आपली सेवा या ठिकाणी सोलापूर शहराला द्यावी अशी मी विनंती करतो. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे. सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयामध्ये कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी 2 मशीन उपलब्ध आहेत आणि मला मिळालेल्या माहितीनुसार एका मशीनमध्ये एका दिवसामध्ये 100 तपासण्या होण्याची क्षमता आहे. 2 मशीनच्या 200 होतात पण तसं या ठिकाणी दिसून येत नाही. 100, 120 अशी संख्या तपासणीची दिसत आहे. म्हणजेच प्रयोगशाळेत सुद्धा पूर्ण क्षमतेनं काम होत नाही असं निदर्शनास येत आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज आहे की आपण सर्वजण इतके मिळून सगळेजण उपाययोजना करत आहात पण शेवटच्या तळागाळापर्यंत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होते आहे का? प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक अधिकारी आपापल्या 100% काम करतो आहे का? याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि नक्कीच याच्यामध्ये लोकसहभागी गरजेचा आहे. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला पण आपण विश्वासात घ्यावं असं आमचं मत आहे आणि ह्या ढिसाळ कारभारावर तात्काळ आपण लक्ष घालावं आणि सोलापूरची परिस्थिती सुधारवण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलावीत अशी माझी मागणी आहे.